यश प्रमोद उरीला। सर्वात पहिले एअर प्युरिफायर मल्टीपर्पज डोमेस्टिक युनिट त्यांनी तयार केलेलं आहे। महात्मा फुले विद्यापीठ राहुरी प्रकल्प 2 मध्ये पर्यावरण पूरक अशी वॉशिंग मशीन जी जगातली पहिली पाण्याचा पुनर्वापर करणारी व सर्वात स्वस्त म्हणजे रुपये 2500 मध्ये उपलब्ध त्यांनी करून दिलेली आहे। असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज न्यू दिल्लीच्या द्वारे अन्नामलाई इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शाखेतून संपूर्ण भारतातून त्याला द्वितीय क्रमांक त्यात प्राप्त झाला होता। या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातून प्रामुख्याने IIT पवई, IIT खडगपूर, NIT, JNU, VJTI या समवेत एकूण 870 विद्यापीठांचा त्यात सहभाग होता। त्यानंतर सीव्ही रमन विश्वविद्यालय कोटा छत्तीसगड मध्ये झालेल्या झोनल लेवल आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेत 5वा क्रमांक राज्यातून त्यांनी पटकावला होता। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे झालेल्या किशोरराव देशमुख मी आमंत्रित करते प्रतीकला। संशोधनाची आवड म्हणून BSc सेकंड इयर पासून आविष्कारकांची ओळख देण्यात आली, त्यात प्रतीकचे सुद्धा नाव समाविष्ट होते, ही अतिशय अभिमानाची बाब। आविष्कार सत्र 2009 मध्ये नॉइज मॉनिटरिंगच्या प्रकल्पामध्ये त्याला प्रथम पारितोषिक, 2010-11 मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचा रियुटिलायझेशन भारतातील पहिला प्रयोग त्याने सादर केला, त्यासाठी त्याला कलर कोड। आविष्कार 2011-12 मध्ये पहिली 3-चाकी बैलबंडीची संकल्पना साकार करून विद्यापीठाचा दुसरा कलर कोड त्याच्या नावे। आविष्कार 12-13 मध्ये संत्रा शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या कमी खर्चाच्या स्प्रेइंग सिस्टीम सादर करून राज्यस्तरीय आयोजित स्पर्धे दाबोली येथे महाराष्ट्रातील पहिल्या 5 स्पर्धकांमध्ये त्याची निवड। आफ्रिकन स्नेल या आफ्रिकेच्या घातक किडीचा प्रादुर्भाव संत्रा व कपाशीच्या पिकावर प्रतिकूल आढळला आणि ही घातक कीड संपवण्यासाठी जगातील पहिला रसायन न वापरता तयार केलेला स्नेल ट्रॅप आपल्या महाविद्यालयात प्रतीकने तयार करून त्याचे पेटंट त्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झालेल्या आंतरविद्यापीठ संशोधक स्पर्धा आविष्कार 2017 कृषी शाखेतून प्रथम क्रमांक पटकविला। याबाबत ही अतिशय आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, ज्याचं कौतुक डॉक्टर विजय भटकर सरांनी सुद्धा त्याचं केलेलं आहे। डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांना नम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन देशमुख साहेब, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे प्रेरणास्थान FC रघुवंशी सर, ज्यांच्या प्राचार्याच्या पदाच्या काळात मी घडलो, मागे बसणारा समोर आलो असे आमचे प्राचार्य डॉक्टर विजय ठाकरे सर, 3-4 दिवसापासून नव्हे तर गेल्या 4 वर्षापासून जे आविष्कार मध्ये पार्टिसिपंट वाढावे यासाठी तयारी करत आहे, 3 दिवसापासून शिवसेना झोपलं नाहीये, हे सर्व घडून आणणारे आमचे हंडे सर, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन, सर्व ज्येष्ठ मंडळी, सहकारी बंधू भगिनी व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आजच्या या युनिव्हर्सिटीमध्ये फारसा अवेअरनेस नव्हता, पण मी ज्या डिपार्टमेंटला होतो ना, डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स, हेड ऑफ द डिपार्टमेंट इंगोले मॅडम बसले, माझे जे सिनियर होते ना, त्या सिनियरनी त्या वर्षी डिस्ट्रिक्ट लेवलचा पहिलं प्राईज आणलं होतं। ते सेकंड इयरचे मुलं पाहून आम्हाला फर्स्ट इयरच्या मुलांना वाटलं कुठेतरी की आपणही काहीतरी करायला पाहिजे, म्हणून आम्ही त्याच वर्षी ठरवलं की आपण BSc सेकंड इयरला असताना आपण आविष्कारमध्ये प्राईज आणायचं। प्राईज आणायचं तर मित्रांची मदत घेतली, गुरुजनांची मदत घेतली, डिपार्टमेंटचे कॉलेजचे सगळे लेक्चरर्स जे आहेत आमचे प्रॉब्लेम सर्वांनी सॉल्व्ह केले आणि मी भाग घेतला, पण मी हरलो। हरल्यानंतर माझ्याकडे 2 चॉईसेस होते, पहिले चॉईसेस एक तर यानंतर आविष्कारमध्ये कधीच भाग घ्यायचा नाही, आणि दुसरी चॉईस होत्या की एकदा आविष्कारमध्ये जिंकून दाखवायचं। BSc फायनल इयरला असताना पहिलंच ठरवलं होतं की आपल्याला जिंकायचं म्हणजे जिंकायचं, बऱ्याचशा एंट्री आम्ही शिवाजी सायन्स थ्रू आविष्कारमध्ये पार्टिसिपेट केलं। पार्टिसिपेट केल्यानंतर त्या वर्षी मला समजलं की अडचणी खूप साऱ्या आहेत, फक्त ती पाहायची नजर आपल्याला पाहिजे, आणि ती नजर
मुलांमध्ये क्रिएट होण्यासाठी जे वातावरण पाहिजे ते वातावरण शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये आहे. मी घरात गेलो, दिव्यामागे दिवा लागत गेला, अंधकार दूर होत गेला. 2011 साली मी पहिला कलर कोड घेतला, 2012 ला दुसरा कलर कोड घेतला, 2013 ला तिसरा कलर कोड. शिवाजी महाराज विद्यालयाची कलर कोडची हॅट्रिक करणारा पहिला विद्यार्थी मी ठरलो, काही बॅकग्राऊंड नसलेला. आज एक गोष्ट मला आठवत आहे, माझ्या आजोबा तर मी पाहिले नाही, पण आजी आजोबा हे शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदासप सभासद होते. भाऊसाहेबांचे आणि त्यांचे संबंध चांगले होते. हाच वारसा माझ्या वडिलांनी, वडील समोर बसले आहे, वडिलांना भाऊसाहेबांवरच भाषणासाठी बरेच वेळा बोलवलं आहे. असं मी ऐकायला जायचो, ऐकताना लक्ष माझं जास्त नसायचं, पण एक गोष्ट मी नेहमी कॉमन ऐकली की कृषी क्षेत्रातील संशोधन भारतात कुठेतरी मागे आहे आणि युवकांची जबाबदारी कृषी क्षेत्रात नवसंशोधन करावी ही काळाची गरज आहे. म्हणून युवकांनी कुठेतरी कृषी संशोधनात भाग घ्यावा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे ही गोष्ट माझ्या डोक्यात पहिल्यापासून होती. नंतर MSc पूर्ण झालं आणि एकदा मी शेतात गेलो असताना, संत्रा बागेत गेलो असताना, मला आढळलं की आपल्या शेतातल्या झाडावर एक स्नेल आलेली आहे. तिचं नाव जेव्हा मी सर्च केलं तेव्हा कळलं की आफ्रिकन जायंट स्नेल ही आफ्रिकावरून आपल्या शेतापर्यंत आली आहे. शोधत गेलो तेव्हा मला कळलं की ही स्नेल जगात 7 देशांमध्ये आढळते आणि 7व्यानंतर 8वा देश हा आपला भारत आहे, ज्याचा कुठे रेकॉर्डच नव्हता. मग ही पेस्ट कशी क्लिअर करता येईल यासाठी मी सोल्युशन शोधले. सोल्युशन भारतात किंवा जगात एकही अवेलेबल नव्हतं. सगळे सोल्युशन्स होते पेस्टिसाईड किंवा इन्सेक्टिसाईड स्प्रे करून ती कीड नष्ट करायची. त्यावेळेस मी त्याच्यावर सोल्युशन काढलं, त्याचं पेटेंट केलं आणि जगातला पहिला ट्रॅप एकही केमिकल न वापरता स्नेल मारायचा हा आपल्या शिवाजी महान विद्यालयातून, विज्ञान महाविद्यालयातून तयार झाला आहे, याचा मला अभिमान आहे. आविष्कार मध्ये टोटल 46 प्राइज दरवर्षी मिळतात स्टेट लेवलला. त्या 46 प्राइज मधले 30 प्राइज, जवळपास 25 ते 30 प्राइज मुंबई विद्यापीठ घेऊन जाते, त्याच्यातले 10 प्राइज पुणे विद्यापीठ घेऊन जाते आणि उरलेले प्राइज उरलेल्या युनिव्हर्सिटी एक दोन असे डिस्ट्रीब्युट होतात. मग असं ठरलेलं राहते की कृषी क्षेत्रामध्ये कोणाला प्राइज मिळेल, तर जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे त्यांना मिळेल किंवा दापोलीचं कृषी विद्यापीठ आहे त्यांना मिळेल. इंजिनिअरिंगचे प्राइजेस कोणाला मिळते, पुणे इंजिनिअरिंग किंवा मुंबईचे इंजिनिअरिंग. पण ऍग्रीकल्चर फॅकल्टीमध्ये पार्टिसिपेट करून मी ऍग्रीकल्चरवाल्यांना हरवलं आणि यशपुरीने इंजिनिअरिंगमध्ये जाऊन सायन्सचा विद्यार्थी असून इंजिनिअरिंगवाल्यांना हरवलं, ही पण एक आपल्या विद्यापीठासाठी गौरवाची बाब ठरली. या माझ्या संपूर्ण यशाच्या प्रवासात मला भाऊसाहेबांचे तसेच प्राचार्य डॉक्टर विगो ठाकरे सर, माझे सर्व गुरुजन, माझे PhD चे गाईड डॉक्टर प्रशांत मंडलिक सर, डॉक्टर GA वाघ सर, संगीता इंगोले मॅडम, DV हांडे सर, आम्ही कम्प्युटरचे नसून पण काहीतरी आपल्या कॉलेजच्या मुलांना मिळते म्हणून आमचा सत्कार करणारे डॉक्टर HM देशमुख सर, ॲग्रिकल्चर रणजित हुतके सर, तसेच ॲग्रिकल्चर कॉलेजेसमधून आमचे कन्सेप्ट क्लिअर करणारे CM देशमुख सर, तसेच समीर लांडे सर यांचे मला अनमोल मार्गदर्शन लाभले. मी सर्व सहकारी यांच्या शुभेच्छा मला लाभल्या. त्याशिवाय हे यश मला मिळणं शक्य नव्हते. आभार मानतो मी या सर्वांच्या ऋणात नेहमी करीता राहील. आज इथे झालेला सत्कार हा माझ्या संपूर्ण प्रवासाचा सत्कार आहे याची मला जाणीव आहे. हा मला आशीर्वाद व प्रोत्साहन पण आहे. भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सध्या आम्ही जे काम करत आहे ते अत्यंत स्वस्त किमतीत मिळणारे एक मायक्रो न्यूट्रिएंट जे आपल्या कॉलेज मार्फत मिळावं आणि त्याचा फायदा पूर्ण शेतकऱ्यांना, हे ज्या दिवशी आम्ही याचं पेटंट घेईल त्या दिवशी हे सर्वांना आम्ही ओपन करू शकू, हीच भाऊसाहेबांना खरी आदरांजली. धन्यवाद. अनेक शुभेच्छा. यानंतर मी विनंती करते मान्यवर डॉक्टर FC रघुवंशी सरांना की त्यांनी 2018 आविष्कार उद्घाटन सोहळ्याची घोषणा करावी व उद्घाटनपर भाषणातून मार्गदर्शन करा. भाऊसाहेब पटेल देशमुख त्यांच्या स्मृतीस मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
माननीय देशमुख साहेब, या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि जिल्हास्तरीय आविष्कार चे कन्व्हेनर डॉक्टर वी जी ठाकरे, डॉक्टर डी वी हांडे, इथे उपस्थित सर्व आमचे गुरुजन, या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी मित्र, त्यांचे मार्गदर्शक, त्या महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, सर्वप्रथम या अधिक आविष्कार या सोहळ्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. मला माझे विचार शेअर करण्याकरता ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून मी आयोजकाचे आभार व्यक्त करतो. या जिल्ह्यात लाखो विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर शिक्षण घेत आहे. त्या लाखो विद्यार्थ्यांपैकी ज्यांनी या स्पर्धेमध्ये जवळपास 220-225 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली आणि भाग घेतला अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. लाखो मधले 225 तुम्ही आहेत ही मोठी गोष्ट आहे. आपने हिम्मत की, उन्होंने तो यहां तक आने की भी हिम्मत नहीं की. तो ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची हिम्मत दाखवली आहे, नंबर येईल नाही येईल नंबर ह्या गोष्टी वेगळ्या असतात, परंतु पहिली पायरी आहे की आम्ही त्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आणि आपण भाग घेण्याची जी आपल्याला आलेली संधी होती त्या संधीचा स्फोर उपयोग आपण केलेला आहे. मित्रांनो, मलाही माहित नाही की मी विद्यापीठाचा प्रतिनिधी की एक शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून इथं उभा आहे. कैकीच आहे मी धन विद्यापीठात ना धन शिक्षकात. त्यामुळे ठाकरे साहेबांनी जे काही सजेशन दिलेले आहेत ते सजेशन विद्यापीठ पर्यंत पोहोचवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि मांडेल. यशला यश मिळालं, मला यश मिळेल नाही मिळेल हे नाही सांगता येत, कारण विद्यापीठ मध्ये प्रत्येक गोष्ट मांडल्यानंतर यश मिळते असं काही नाहीये. याचा अनुभव तुम्हाला या ठाकरे सर. त्यामुळे मी प्रयत्न करेन की आमचे जे प्रॉब्लेम आहेत पर्टिक्युलरली हे आयोजन केव्हा करावे. आता असे तर प्रॉब्लेम आम्हाला बरेच आहे. एनएसएसचा कॅम्प कधी घ्यावा, गॅदरिंग केव्हा घ्यावं, आता सेमिस्टर परीक्षा द्यावी की कॅम्प घ्यावे की गॅदरिंग घ्यावे. आता कॅम्प घेऊ मग गॅदरिंग करू, मार्च पासून परीक्षा घेऊ, शिकू केव्हा. युजीसी म्हणते की 90 दिवसाचा कार्यक्रम. त्यामुळे मी पहिलेच म्हटलं की मी कोणत्या कोणाला रिप्रेझेंट करत आहे हे मला नेमकं माहित नाही. म्हणजे मी विद्यापीठाला रिप्रेझेंट करतोय की एक महाविद्यालयाला रिप्रेझेंट करतोय, आणि दोन्ही घरचा पाहुणा तशी कंडिशन झाली आहे. मित्रांनो, हायर एज्युकेशन उच्च शिक्षण आणि संशोधन ह्या गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहे. आपण असा विचारच करू शकत नाही की हायर एज्युकेशन उच्च शिक्षण आणि संशोधन ह्या वेगवेगळ्या करू शकता. हायर एज्युकेशन आहे तर हे हायर एज्युकेशन उच्च शिक्षणाला बेस देते.
हायर एजुकेशन हे उच्च शिक्षण हायर एजुकेशन हे रिसर्चचं बेस आहे आणि त्या बेसचा उपयोग करून आम्ही रिसर्च करतोय. रिसर्चचा आउटपुट कॅन बी युटिलाइज टू अपडेट द हायर एज्युकेशन अँड देअरफॉर द टू थिंग्स दॅट इज हायर एज्युकेशन अँड रिसर्च आर टू साइड्स ऑफ द कॉइन. यांना सेपरेट करणं कठीण आहे. म्हणून जिथे जिथे हायर एज्युकेशन आहे तिथे रिसर्च हे असलंच पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि त्यामुळे कुठंतरी याची लिंक असावी असं एन्व्हायरमेंट आपण तयार करावं आणि याच उद्देशाने ह्या आविष्कार ही ऍक्टिव्हिटी सुरू करण्यात आलेली आहे. आता आमचा विद्यार्थ्यांचा जर पाहिला तर आज आमचे विद्यार्थी स्मार्ट आहेत त्याच्यात डाऊटच नाही. त्याच्या खिशातही स्मार्ट आहे ती स्मार्ट आहे. स्मार्टचा वापर सुरू आहे. त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. त्यांच्याकडे नॉलेज आहे. ते फर्टाईल आहेत. ते काही करू शकतात. काहीही करू शकतात. शब्द आहे माझा काहीही करू शकतात. त्यांच्याकडे एनर्जी आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे की त्यांना जो मार्ग पाहिजे आहे त्यांना जी डायरेक्शन मिळायला पाहिजे ती डायरेक्शन देण्यात आम्ही कुठेतरी कमी होतो आहे. आणि हे डायरेक्शन देण्याचं काम आम्ही शिक्षकांचं आहे. याच्यात आम्ही कुठेतरी निश्चित कमी पडतोय. इफ यू प्रोव्हाइड अ प्रॉपर डायरेक्शन टू देम डेफिनेटली दे विल अलाइन इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन अँड वी आर अनएबल टू प्रोव्हाइड देम इन अ डायरेक्शन. आम्ही याचा विचार करायला पाहिजे. जसं ठाकरे सरांनी सांगितलं पहिल्या वर्षी जिल्हास्तरीय आविष्कार करता विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त होती. हळूहळू ती कमी होत गेली. यावर्षी थोडीशी वाढली 220 पर्यंत. पण फार मोठा वाढ नाही. का? विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट कमी आहे. मला नाही वाटत की विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट कमी आहे. विद्यार्थ्यांमध्ये तो इंटरेस्ट 4 वर्षापूर्वी होता. आज त्याच्याही पेक्षा जास्त आहे. कुठंतरी आम्ही ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतो. विद्यापीठाची जबाबदारी आहे ती महाविद्यालयाची जबाबदारी आहे ती शिक्षकांची जबाबदारी आहे. आणि हे विद्यार्थ्यांना आम्ही मोटिवेट करण्यासाठी कुठेतरी कमी पडतो. आम्ही जर एकत्रपणे काम केलं म्हणजे ते विद्यापीठ आहे ती संस्था आहे महाविद्यालय आहे शिक्षक आहे विद्यार्थी आहे जर आम्ही एकत्रितपणे काम करत राहिलो तर निश्चितच आम्हाला यश मिळू शकते. प्रॉब्लेम कुठे आहेत? कुठे आम्ही कमी पडतोय? कुठेतरी आमचं प्लॅनिंग हे कमी पडतंय ना याच्यावर आम्हाला विचार करणे आवश्यक आहे. मित्रांनो मला शारीरिक त्रास आहे असं गृहित धरा. एखादी बिमारी आहे असं गृहित धरा. मला जर बिमारी आहे तर काय बिमारी आहे कुठं दुखत आहे याचा अनालिसिस ऍज अ डायग्नोसिस मला करावा लागेल. जर ते दुखते आहे तर त्याच्यासाठी तज्ज्ञ मला पाहावं लागेल. स्पेशालिस्ट डॉक्टर मला पाहावं लागेल. स्पेशालिस्ट इथे आहे म्हणे मला माझं दुखतंय हे माहीत झालं. मला हे माहीत झालं की इथं स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. त्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे एन्व्हायरमेंट नाही आहे. त्याच्याकडे तिथे फॅसिलिटीज नाही आहे. त्याला नॉलेज आहे पण त्याच्याकडे फॅसिलिटीज नाही आहे. आणि जर त्याच्याकडे फॅसिलिटीज नसेल तो ट्रीटमेंट कशी देईल? तो त्या पेशंटला ट्रीट कसं करेल?
आणि हेच ह्याच गोष्टी आमच्या कुठेतरी कमी पडत आहे. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे एनर्जी आहे. काय नेमकं काय बिमारी आहे हे त्याला कळत नाही, काय करावं हे कळत नाहीये. म्हणजे हाऊ टू सिलेक्ट द रिसर्च टॉपिक, म्हणजे रिसर्च टॉपिक हे कसं सिलेक्ट करायचं, एखादा प्रोजेक्ट करायचा तर नेमकं कोणत्या फील्ड मधले प्रोजेक्ट करायचं, तेच का सिलेक्ट करायचं.